विधान परिषदेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महाविकास आघाडीच्या काही आमदारांनी त्यांच्याच पक्षावरती विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी महायुतीला साथ दिली आणि महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आणले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता लगेच महाविकास आघाडीचे नेते, खास करून काँग्रेसचे नेते, असं म्हणायला लागले की हे सर्व गद्दार आहे, म्हणजे त्यांच्या पक्षात जोपर्यंत होते तोपर्यंत चांगले आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्याबरोबर ते गद्दार झाले. आता त्या गद्दारांना म्हणे आम्ही पक्षातून हाकलून देणार आहोत, परंतु स्वतःच्या पक्षातील या आमदारांना हाकलून देण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दाखवणार का? कारण याच्या अगोदर सुद्धा अशीच गद्दारी अनेकांनी केलेली आहे, परंतु कुणालाही आजपर्यंत पक्षातून साधं कारणे दाखवा नोटीस सुद्धा दाखवली गेलेली नाही. आणि एक विशेष बाब आपणास मी सांगेन की कानावरती अशा गोष्टी येत आहेत की या महाविकास आघाडीमध्ये जर हे आमदार राहिले तर त्यांना भविष्यामध्ये परत विरोधी पक्षामध्येच राहावं लागेल अशी या आमदारांची आता दृढ भावना झालेली आहे. आणि म्हणूनच बऱ्यापैकी आमदार महाविकास आघाडीला सोडून काँग्रेसला सोडून महायुतीमध्ये येऊन सामील होणार आहेत अशी कुणकुण आमच्या कानी येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.